वा तोंडाला पाणी सुटलं ना सांगा बरं कोणाला किती गोळ्या हव्यात मीनाला पाच गोळ्या हव्यात राहुलला पंधरा गोळ्या हव्यात रमा म्हणतीये माझ्या वर्गात एकूण पस्तीस मुलं आणि मुली आहेत म्हणून मला पस्तीस गोळ्या हव्यात आता कशा बरं देता येतील या विद्यार्थी मित्रांनो खरं तर आपल्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्याच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो पण आपल्याकडे जेवढ्या आहेत त्यापेक्षा जास्त जर का समोरच्याने मागितल्या तर आपल्याला त्या विकत आणून किंवा शेजाऱ्यांकडून मागून द्याव्या लागतील हो की नाही पहा बरं आता इथे दहा पे पेन आहेत दहापैकी सात पेन आपण जर कोणाला दिले तर पाकिटात किती पेन उरतील तीन पेन बरोबर आता आपल्याला दहा पेनाची दोन पाकिटं दिसत आहेत समोर दिसणाऱ्या पाकिटांमध्ये एकूण किती पेन आहेत एका पाकिटात दहा तर दुसऱ्या पाकिटात दहा पेन आहेत म्हणजेच एक दशक आणि एक दशक मिळून होतात दोन दशक म्हणजेच वीस पेन आहेत श्रेयाने यातील बारा पेन मागितले आहेत आपण देऊ शकू का एका पाकिटामध्ये दहा पेन आहेत ती सर्व आपण दिली आणि आता अजून दोन पेन देणं बाकी आहे त्यामुळे आपल्याला दुसरे पेनाचे पाकिट फोडावे लागेल आणि त्यातून दोन पेन द्यावे लागतील आता दुसऱ्या पाकिटात किती पेन उरले आठ पेन उरले हेच उदाहरण गणिती रूपात मांडायचं झालं तर आपण एक दशक सुटा केला आणि पेन दिले आपण असं लिहूया दोन दशक शून्य एकक वजा एक दशक दोन एकक दोन दशक आणि शून्य एकक शून्यतून दोन काढता येत नाहीत म्हणून दोन दशकातील एक दशक आपण सुटा करून घेतला त्यातून दोन घालवले आणि उरले आठ आपले वरच्या दोन दशकातील एकच उरले आहेत त्यातून बारामधील एक दशक वजा केला त्यामुळे उरले आठ मुलांनो तुमच्याजवळ एक दशक सात एकक अशा सतरा पेन्सिल आहेत त्यापैकी पे नऊ पेन्सिल तुम्ही मला देणार आहात सात एककामधून म्हणजेच सात सुट्या पेन्सिलीमधून तुम्ही नऊ पेन्सिल देऊ शकता का नाही म्हणूनच एक दशक सुटा करून घेऊया दहा पेन्सिल्सचा गठ्ठा आणि सात सुट्या पेन्सिल हे सगळं एकत्र करून सतरा सुट्या पेन्सिल आता हे झाले सतरा एकक आता सतरा एककामधून नऊ पेन्सिल आपण काढूयात आठ पेन्सिल सुट्या नऊ पेन्सिल सुट्या आठ पेन्सिली उरल्या म्हणजेच आठ एकक उरले आता दशक उरले का नाही म्हणजेच आपण दशक एककात सुटा करून घेतला आणि दशक कमी केला हेच उदाहरण आपण मांडणी करून करूयात आपल्याकडे एक दशक आणि सात एकक पेन्सिली आहेत त्या दशक एककाच्या रकान्यात मांडू आणि दशक एककाच्या घरात एक दशक आणि सात एकक असे लिहू यातून नऊ पेन्सिली आपल्याला द्यायच्या आहेत नऊ हा एककाच्या घरात लिहूयात सात एककमधून नऊ एकक वजा करता येत नाहीत म्हणून एक दशक आपण सुटा करूयात म्हणजेच आपल्याकडे सतरा एकक पेन्सिली झाल्या आणि दशकात काहीच उरलं नाही म्हणजेच दशक शून्य झाला सतरा एककमधून नऊ एकक, एकक पेन्सिली दिल्या तर आठ पेन्सिली शिल्लक राहिल्या मुलांना आपण अजून एक उदाहरण पाहूयात आजीकडे चार दशक फुलांचे हार आहेत आणि तीन सुटी फुले आहेत रमाला अठ्ठावीस सुटी फुले हवी आहेत तर आजीकडे किती फुलं शिल्लक राहतील हेच आपण दशक एकक स्वरूपात मांडूयात चार दशक तीन एकक वजा दोन दशक आठ एकक यामध्ये तीन एककामधून आठ एकक वजा करता येत नाहीत म्हणून एक दशक म्हणजे एका हारातील फुलं सुटी करून घेऊयात म्हणजेच आता दहा आणि तीन सुटे अशी तेरा फुले एककात होतील आणि एक दशक कमी होईल म्हणजेच तीन दशक उरतील तीन दशक तेरा एकक वजा दोन दशक आठ एकक आता तेरा फुलांमधील पाच फुले बाजूला काढूयात आणि तीन दशकांमधील दोन दशक बाजूला काढूयात त्यामुळे एक दशक आणि पाच एकक इतके उरतात तीन दशक तेरा एकक वजा, जा दोन दशक आठ एकक बरोबर एक दशक पाच एकक आजीकडे एक दशक आणि पाच सुटी फुले शिल्लक राहिली अशा प्रकारे आपण दशक सुटा करून हातच्याची वजाबाकी करतो आपण काय शिकलो हातच्याची वजाबाकी करताना दशक सुटा करून घेणे एककाच्या घरातून वजाबाकी करण्यास सुरुवात करणे एककाच्या घरात केवळ सोयीसाठी दोन अंक आपण घेतो पण एककात एकच अंक असतो करून तर पहा साहित्य वापरून वजाबाकी करा चाळीस वजा पंचवीस चौसष्ट वजा अठ्ठेचाळीस ब्याण्णव वजा पंचावन्न एकाहत्तर वजा छत्तीस